नवीन श्रमसंहिता रद्द करावी, विक्री संवर्धन कर्मचारी कायदा प्रस्थापित करून त्याची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्या फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या इचलकरंजी शाखेनं केल्या आहेत. पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. केंद्र सरकारनं मागण्यांची दखल घेतली नाही तर 22 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर धरणं आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. केंद्र सरकारनं सप्टेंबर 2020 लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात श्रमसंहिता मंजूर केली आहे. ती कामगार विरोधी असल्यानं कामगारांची संघटना गठीत करणं कठीण झालंय. तसंच किमान वेतन, कामाचे तास, औद्योगिक कलह, सामूहिक वाटाघाटी याबाबत कामगारांच्या अधिकारांवर गदा आली आहे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमुळं कामगारांचं नोकरीतील स्थैर्य गमावलं जाणार असून त्यांची बाजारातील पत शून्य होणार आहे. या परिस्थितीमुळे औषध क्षेत्रात काम करणाऱ्या विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांचं शोषण होत असल्याचा आरोप फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या इचलकरंजी शाखेनं केलाय. मागण्यांसंदर्भात प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना मागण्यांचं निवेदन दिलंय. त्यामध्ये नवीन श्रमसंहिता रद्द करावी, विक्री संवर्धन कर्मचारी कायदा प्रस्थापित करून त्याची अंमलबजावणी करावी, विक्री संवर्धन कर्मचारी कायद्याअंतर्गत सर्वसाधारण कामकाजाचे संविधानिक नियम तयार करावेत, सर्वांना किमान वेतन 30,000 आणि पेन्शन 10,000 लागू करावी आणि सेल्स टार्गेटच्या नावाखाली होणारे वैद्यकीय प्रतिनिधींचं शोषण बंद करावं यांचा समावेश होता. सरकारनं मागण्यांची दखल घेतली नाही तर 22 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर धरणं आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. शिष्टमंडळात मंदार फडके, प्रशांत कुलकर्णी, सुदर्शन देवमोरे, संतोष कबनुरे, अक्षय चौगुले यांचा समावेश होता.